नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये मुसळधार पाऊस काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळालेला आहे तर मित्रांनो आपण बघणार आहोत पुढच्या तीन दिवसामध्ये कोणत्या ठिकाणी पाऊस जोर वाढणार कुठे मुसळधार पाऊस शक्यता आहे सविस्तर संपूर्ण जिल्ह्यांचा हवामान अंदाज आपण बघणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तर सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेटसाठी तर मित्रांनो चला सविस्तर जाणून घेऊया संपूर्ण जिल्ह्यांचा हवामान अंदाज कुठे पावस जोर पुढच्या तीन दिवसामध्ये वाढणार आहे तर किनारपट्टीला सुरुवातीला बघूया सिंधुदुर्गमध्ये बघितला असा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दक्षिण बाजूला जोर जास्त असून तुरळक ठिकाणी अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते तर या ठिकाणी बघू शकता सावंतवाडी वेंगुर्ला रोज या सर्व परिसरामध्ये मुसळधार पावसची शक्यता पुढच्या तीन दिवसामध्ये तसंच तिकडे रामघाट आणि चांदगड आंबोलीकडे मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे आणि कुडल महापन मालवण वायगण पोईप कासल या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता पुढच्या तीन दिवसामध्ये आहे इकडे दिगराला पदगाव आणि कडगाव या ठिकाणी देखील मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे तर पावसाचा जोर कणकवली आणि कुणकेश्वरकडे थोडा जास्त राहील इकडे पोंडा या ठिकाणी देखील मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे कोल्हापूरमध्ये देखील पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे राधानगरी गगनबावडा या ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये तर जोर वाढलेला या ठिकाणी राहील खारेपतन विजयदुर्ग वाडापेठ राजा आणि रायपतन या परिसरामध्ये थोडा जोर जास्त राहील मुसळधार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो पुढच्या तीन दिवसामध्ये पुरंगड लांजा या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस शक्यत आहे रत्नागिरीमध्ये बघितला सर रत्नागिरी नेरवा मुलगुंड संगमेश्वर देवरुख साखरपा आणि बेलकर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस शक्यता पुढच्या तीन दिवसामध्ये आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे तर या ठिकाणी बघू शकता मखजान मख हे दावी गुहागर मारतामणे सानवाडा या ठिकाण देखील मध्यम ते काही भागामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस शक्यता पुढच्या तीन दिवसामध्ये आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे पतनकडे मध्यम स्वरूपाचा कोयना श्री शिंगारळ या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता सातारा जिल्ह्याच्या काही भागामध्ये आहे या ठिकाणी बघू शकता अवर्डे अरळ सौराट या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस तर वसटफोट चाकदेव आणि मेधा मेधाकडे मध्यम स्वरूपासाठी चाकदेव वसटफोट या ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो पुढच्या तीन दिवसामध्ये तर या ठिकाणी बघू शकता दादोल दागाव तसेकडे लोटे खेड चाकदेव वसटफोट या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता पुढच्या तीन दिवसामध्ये आहे तर दापोली पाचपंढरी केलसी मांडणगड पोलादपूर तसेच इकडे घोगरे या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस राहील महाबळेश्वरकडे मात्र मध्यम पास राहील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे वाई तसं इकडे रावडी या ठिकाणी देखील मध्यम पचास पाऊस शक्यता आहे तर या ठिकाणी वरण महाड आणि गोरेगाव श्रीवर्धन या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस दिवेघर मुरुजंजरा ताला इंदापूर जितेल वासा या सर्व परिसरामध्ये मध्य मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस असून इन सोलापूर जिथे आणि लवासाकडे पाऊस जोर थोडा जास्त राहण्याची शक्यता देखील आहे तर या ठिकाणी बघू शकता काशी नागोठाणा रोहा सुधागड शिरगाव लवासा सोनापूर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे आणि रायगडकडे बघितलं असता या ठिकाणी बघू शकता रायगडमध्ये अलिबाग सोंडी पेजरी पेन या परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पेनच्या काही भागामध्ये पाऊस थोडा जास्त राहील तर शिरावली खोपोली कुसर कर्जत नेरळ पेठ या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस शक्यता पुढच्या तीन दिवसामध्ये आहे आणि मुंबईमध्ये मा मात्र मध्यम ते जोरदार स्वरूपाचाच पाऊस बघायला मिळू शकतोय पनवेल नवी मुंबई वरळी कोळीवाडा तसे इकडे बघू शकता मुंबई उरण या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपात राहील पुढील तीन दिवसामध्ये मात्र पुढील पाच दिवसामध्ये तुरळक ठिकाणी अतिशष्ट देखील बघायला मिळू शकते पुढच्या पाच दिवस जबरदस्त पाऊस जोर वाढणार आहे किरचनवाडा ओमवाडी ठाणे कल्याण डोंबिवली भिवंडी मीराभयेंदर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस आणि ठाणे जिल्ह्याच्या पूर्व बाजूला पाऊस जोर जास्त राहील कल्याण डोंबिवली तसेच इकडे भिवंडी या परिसरामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो तर खडावली शहापूर कठोर येतच या ठिकाणी सेनवा या परिसरामध्ये मुसळधार पाऊसही शकत आहे पिलवी उंबरपाडा वसई मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस आणि पालघरकडे बघितला असता सपाले गोदमल वाडा या ठिकाणी पूर्वबाजूला पाऊस जोर थोडा जास्त राहील वाडा पथच इकडे परळी या परिसरामध्ये मुसळधार पाऊस देखील राहील सपाले गोदमलकडे मध्यम स्वरपास राहील पालघर मानोर कुदन या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता पुढच्या तीन दिवसामध्ये आहे बोईसर वानगाव कासाखर्ड या ठिकाणी देखील मध्यम स्वरपास राहील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे पुढच्या तीन दिवसामध्ये तर या ठिकाणी नागपूरमध्ये बघितलं असतं या ठिकाणी देखील पाऊस जोर पुढील तीन दिवसामध्ये वाढणार आहे तर पाऊस जोर या ठिकाणी जास्त बघायला मिळू शकतो आहे दोर्ली कमलेश्वर धामनाथ सिकडे इकडे काठोल कोंडली हिंगणा आणि पाचगाव या परिसरामध्ये पाऊस जोर जास्त असून मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय नागपूरमध्ये नागपूर कामपट्टी वाघोली या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील परशिवणी रामटेक वानेरा तस इकडे बिछवा बडेगाव सावनेर उमरी या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतोय आणि भंडारा जिल्ह्यामध्ये बघितलं असं भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त प्रमाणात राहणे शक्यता आहे तर या ठिकाणी भंडारा मौदा रामटेक तसीकडे तुमसर या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा असून तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तिरोडी आणि खुर्सापरकडे मात्र मध्यम स्वरूपाच्याच पाऊस शक्यता आहे आणि जबरदस्त मुसळधार पाऊस उमरेड आणि पवनीकडे बघायला मिळू शकतो या ठिकाणी पाऊस जोर जास्त राहण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे आणि गोंदियामध्ये बघितलं असता गोंदिया आणि लांजी मध्यम ते जोरदार स्वरूपाची पाऊस शक्यता आहे दिरोरा तस इकडे वारासिवनी बालाघाटकडे मध्यम स्वरूपाचं राहील आणि पावसाजोर साकोली देवरीकडे देखील जास्त बघायला मिळू शकतो आहे मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस होऊ शकत आहे तर गोंदियाच्या तुलनेमध्ये गडचिरोलीमध्ये जोर जास्त राहण्याची शक्यता आहे देसाईगंज आरमोरी गडचिली तस इकडे चामुोर्शी टापली अहेरी या सर्व परिसरामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस शक्यता असून मुरमगाव कापसीकडे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो आहे आणि चंद्रपूरमध्ये बघितला असता राजुरा चंद्रपूर भद्रवती जवळपास सर्वच भागामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार शक्यता पुढच्या तीन दिवसामध्ये आहे तर वरोरा या ठिकाणी बघू शकता वरोरा कुठवाडा चार चारगाव भिके मोहर्ली हा जो परिसर आहे या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार शक्यता पुढच्या पा तीन दिवसामध्ये आहे आणि पुढील पाच दिवसामध्ये देखील जबरदस्त पावस जोर या ठिकाणी वाढणार आहे पुन्हा एकदा तर या ठिकाणी शिंदे शिंदेवाही राजोळी तस इकडे बघू शकता नागभेड आणि ब्रह्मपूर इकडे या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे तर वणी या ठिकाणी बघू शकता यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय वणी कायर या परिसरामध्ये तर इकडे पांढरकवडा करंजी म्हाडा घाटंजी परवा पेंढारी इकडे गोमूत्री पतनबोरी हा जो सर्व लगतचा परिसर आहे यवतमाळ जिल्ह्याचा या ठिकाणी आपल्याला मध्यम ते काही भागामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस पुढील तीन दिवसामध्ये तर मित्रांनो आज रात्री देखील या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता बऱ्याच ठिकाणी आहे तर या ठिकाणी रुई जवई आणि देहाणी साखरी दिग्रज दरवा लखेडनेर तसेकडे इकडे बाबुळगाव फुलेगाव या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये जबरदस्त मुसळधार पावस शक्यता आहे आणि वर्धा जिल्ह्यामध्ये देखील तीच परिस्थिती बघायला मिळणार आहे मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता पुढच्या तीन दिवसामध्ये आहे तर या ठिकाणी कोल्हापूर देवळी वर्धा जामनी सेलू तुळजापूर बारबडी तसंच इकडे समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पावस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे लाडगड वाधोना आणि तर आरवी या ठिकाणी देखील मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस राहील मात्र तळेगाव आष्टी तसेच इकडे कारंजा या भागामध्ये बाकी भागाच्या तुलनेत जोर थोडा कमी राहील मध्यम स्वरूपाचा राहील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे मात्र बाकी भागाच्या तुलनेत जोर थोडा कमी देखील बघायला मिळू शकतोय आणि अमरावतीमध्ये बघितलं असं अमरावती नांदगाव पादनेरा या ठिकाणी मध्यम स्वरूपाची पाऊस अशक्यता आहे मुजरीकडे देखील मध्यम स्वरूपाचा राहील मात्र पाऊस जोर वाढलेला चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव या परिसरामध्ये पाऊस जोर थोडा जास्तच वाढलेला बघायला मिळेल मुसळधार पाऊस शक्यता आहे वरुड नरखेड आणि आणि या ठिकाणी बघू शकता मोर्शी वरुड नरखेड या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस अचलपूर आणि चिखलदाराकडे देखील मध्यम स्वरूपाच्याच पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे तर अकोला जिल्ह्यामध्ये बघितला असता मूर्तिजापूरकडे पाऊस जोर जास्त राहील मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय तर दर्यापूर अकोट तेलारे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील मात्र पुढील पाच दिवसामध्ये काही भागामध्ये पुन्हा एकदा पाऊस जोर वाढणार आहे आणि पातूरकडे मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे तर वाशिम जिल्ह्यामध्ये बघितला असता वाशिम मालेगाव मरसूड या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस तर मंगळूर पेर कारंजा खेडा या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे तर या ठिकाणी बघू शकता रिठाड रिसोड लोणी आसपासच्या परिसरामध्ये बुलढाणाच्या काही या ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकते तर बुलढाणामध्ये बघितलं असं मेहकर बीबी लोणार डोनगाव भापूर या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस आहे चिखली बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर जळगाव जामोद या सर्व सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा असून तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये बुलढाणामध्ये मोहराकडे मात्र मध्यम स्वरूपाचा असून तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस राहील आणि जास्त पाऊस जोर आपल्या देऊळगाव राजा सिंदखेड राजा आडगाव राजा देऊळगाव माही हा जो परिसर आहे या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस पुढील तीन दिवसांमध्ये बघायला मिळू शकतो जोर थोडा जास्त राहणे शकता या ठिकाणी आहे तर मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामध्ये खानदेशात बघितलं असं या ठिकाणी बघू शकता जळगाव जिल्ह्यामध्ये जळगावमध्ये जळगाव व सवळ मुक्ताईनगर मध्यम ते तुळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो रावेर तसं तिकडे बुरणपूर मध्य प्रदेशमध्ये या ठिकाणी थोडा दूर जास्त राहील बुरहानपूरकडे तर या ठिकाणी बघू शकता रावेर जानोरी पालील स्टेशन तस इकडे फैजपूर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस यावल हिरापुरा आडगाव आडवड चोपडा काठोरी या ठिकाणी देखील मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस होऊ शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे दरंगाव अमळनेर एरंडोल जळगाव या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस तर पोरोळाकडे देखील मध्यम स्वरूपाचाच पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आणि पाचोरा भडगावकडे वगैरे असता या देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे पाहूर जामनेर बोधवड बोधवडकडे जोर कमी राहील बाकी भागाच्या तुलनेत बाकी भागाकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे आणि बोधवडकडे मात्र मध्यम स्वरूपाचाच राहील धुळे जिल्ह्यामध्ये बघितलं असतं धुळेमध्ये मध्यम स्वरूपाचं राहील तुळक ठिकाणी मुसळधार पाऊस साखरीकडे मध्यम स्वरूपाचा चिमठाणे दोंडाईचा शिरपूर सिंदखेड या सर्व भागामध्ये मध्यम ते तुळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे आणि नंदुरबारमध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता नंदुरबार शहादा तळोदा तस इकडे अक्कलकुवा या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा असून आकर्णीकडे थोडा जोर वाढलेला राहील मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय नावापूर आणि विसरवाडीकडे मात्र मध्यम ते तुळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे तर मित्रांनो सापुताराकडे या ठिकाणी नाशिकमध्ये बघितला असता सापुताराकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस तर या ठिकाणी बघू शकता वणी निफाड निफाडकडे जोर वाढलेला राहील वणीकडे मध्यम चौरपाच पाऊस शिकत आहे नाशिक आणि सिन्नर या ठिकाणी देखील मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस पडल तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो आहे आणि जोर जास्त त्रंबक ही गतपुरीकडे राहील या ठिकाणी मुसळधार पाऊस देखील राहील तर मित्रांनो या ठिकाणी देखील पाऊस जोर वाढलेला राहील सटाणा देवळा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा आणि चांदवडकडे मुसळधार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे मालेगावकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि पावसात जोर वाढलेला मनमाड आणि यवला या भागामध्ये बघायला मिळू शकतोय मुसळधार पाऊस शक्यता आहे तर कोपरगाव या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे या ठिकाणी देखील पाऊस जोर वाढलेला राहील मुसळधार पाऊस देखील काही भागामध्ये बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसामध्ये कोपरगाव शहाजापूर कोळपेवाडी मंजूर रवंदे भवलकी ते भोजाडे या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता शिर्डी राहता जवळकी पुलताबानोर या सर्व परिसरात मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे मात्र श्रीरामपूर टाकळी भाणी या परिसरामध्ये बघितला असता जबरदस्त पाऊस बघायला मिळू शकतो जोर थोडा जास्त राहील लोणीकडे देखील मुसळधार पाऊस बघायला मिळू शकते मात्र आश्वी संगमनेर अकोला या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा अकोलाकडे जोर, अकोला जोर थोडा जास्त राहील राहुरी गोडेगाव भगूर पातळी अहमदनगर या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे राळा या ठिकाणी बघू शकता राळेगाव काळा तसं इकडे जामखेड कर्जत श्रीगोंदा दौंड करमाळा या सर्व परिसरामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊसची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे आणि पुण्यामध्ये बघितलं असता राजूरकडे जोर जास्त राहील जुन्नूरकडे मध्यम स्वरूपाचा तर मनसर चाकण या ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय पुणे आणि सासवड लोणद फलटण बारामती या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसामध्ये आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये तर सातारा जिल्ह्यामध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता मेधाकडे मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस वसटफोट सौराट अरळ शिशिंगे अवर्ड या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस अशी पुढील तीन दिवसामध्ये आहे तर या ठिकाणी बघू शकता रहिमतपूर अणुदाह पोस सावेली मायणी वडूस कोरोली कटाव नैदल दहिवडी या सर्व परिसरामध्ये पाऊस जोर थोडा जास्त राहील मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय पुढील तीन दिवसामध्ये ఆస్పత్య పరస్పరిశ్రమంది तर सोलापूरकडे बघितलं असता करमाळाकडे मुसळधार पाऊस शक्यता आहे आणि इंदापूरकडे देखील इंदापूरच्या उत्तर भागाकडे जोर जास्त राहील अखलोज पिलीव या ठिकाणी मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस पंढरपूरमध्ये दे देखील मुसळधार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे माहोळ इचलगाव मंगळवेडा इकडे सोलापूर अक्कलकोट या सर्व परिसरामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस शक्यता आहे जत आणि संख तसीकडे बघू शकता आसपासच्या परिसरामध्ये सर्वत्र जबरदस्त मुसळधार पाऊस तसं या ठिकाणी वैराग बार्शी परांडा आणि कुरुडवाडी या ठिकाणी देखील जबरदस्त मुसळधार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसा आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे तर मित्रांनो या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये बघू शकता सांगलीमध्ये बघितलं असता या ठिकाणी वाढणार आहे सांगलीच्या बऱ्याच भागामध्ये सांगली मालगाव दे सिंगकुची नागज या ठिकाणी मुसळधार पाऊस पुढील तीन दिवसामध्ये आहे तस इकडे तासगाव पलूस रामपूर विटा या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आष्टा तसं इकडे इचलकरंजी शिरोळ शिरागुपी मंगसोली कुडाची या ठिकाणी देखील मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे तर कोल्हापूरकडे बघितलं असता कोल्हापूर ज्योतिबाहिल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर या सर्व परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून कोल्हापूरच्या उत्तर भागाकडे जोर थोडा जास्त राहणार आहे या ठिकाणी इस्लामपूर आष्टा नरसिंहपूर या भागामध्ये पाऊस जोर थोडा जास्त राहील परोळा संगरुळ तसे या ठिकाणी बघू शकता गगन बावडा राधानगरी इथं इकडे बिद्री गारगोटी कापसी मुरकुंड निपाणी जैनवडी काल कागल इस्पुर्ली या सर्व परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया मराठवाड्याच्या उत्तर भाग या ठिकाणी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये बघितलं असं हे ठिकाणी बघू शकता औरंगाबाद जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे मध्यम स्वरूपाचा राहील तर दक्षिण भागाकडे जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय दरंग क्षेत्राकडे देखील मुसळधार पाऊसची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे तर या ठिकाणी बघू शकता सेंद्राळमडे सी पिपरी औरंगाबाद मध्यम ते जोरदार स्वरूपाचा निंबेजळगाव बिटकिंग गंगापूर मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय तर धाकेपाल पैठण दैगावणे भक्तापूर या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस शक्यता आहे वैजापूरकडे मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस तर दौलताबाद एलरोगुफा देवगाव हतनूर कन्नड अंबाला सैगावन चाळीसगाव या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस तर फुलंबरी विरामगाव पिशोरकडे देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे सिल्लोड अनवा अजंता या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचं राहील तर जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे बघितला असं जाफराबाद समदनगर हसनाबाद दाभळी या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय देऊळगाव राजाकडे मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे तर जालना आणि बदनापूर पांगरी तारगाव या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे जोर थोडा जास्त राहील पानवाडी तानवाडी रामशेवगाव शेवटा वाडीगोड ईश्वरनगर आंबड पाचोड खाचोड या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसमध्ये आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे तर मंगळूर उमापूरकडे देखील मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस आणि बीडमध्ये गेवराईकडे बघितला असता मुसळधार पावसाची शक्यता आहे माजलगावकडे देखील पाऊस जोर थोडा जास्त राहील तर खोकोरमहो बीड वडवणी तिळ तळेगाव शिरसाल या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे जोर थोडा जास्त या ठिकाणी सोनपेठ आणि गंगाखेडकडे परभणीमध्ये बघायला मिळू शकतोय जबरदस्त मुसळधार पाऊस शक्यता गंगाखेड सोनपेठकडे आहे तर घाटनांदोरा या ठिकाणी बघू शकता परळी घाटनांदोरा आंबेजोगाई धारूर केज येळम चौसाळा पाटोदा खडडा जामखेड या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे तर या ठिकाणी कळम मासा तारखेड बूम पाथोडी या सर्व परिसरामध्ये देखील मुसळधार पाऊस उस्मानाबादमध्ये बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो मराठवाड्याच्या बऱ्याच भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे पाऊस जोर जास्तच बघायला मिळू शकतोय येडशी पेठ खामगाव उस्मानाबाद बेलिम भातगली तसेकडे तुळजापूर या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस शक्यता आहे आणि लातूरमध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता रायनापूर लातूर लातूर रोड तसं इकडे उदगीर वादोना बुजुर्ग तसं या ठिकाणी अचोला तस इकडे बघू शकता आसपासच्या परिसरामध्ये शिरोड निलंगा किलरणी तस इकडे भातगली या सर्व परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस औसाकडे देखील पाऊस जोर वाढलेला राहील आणि उदगीरकडे मात्र जबरदस्त पाऊस बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता गंगाखेड परभणीमध्ये बघितला असता गंगाखेडकडे आपल्याला मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय तर परभणी झरी बोरी जिंतूर सैलू पाथरी या सर्व परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे आणि नांदेडमध्ये नांदेड, नांदेड वगळा भोकर पेटुंबरी बासमत पूर्णा तसं इकडे कंधार मुखेड धर्माबाद रुद्र देगलूर या सर्व परिसरामध्ये जबरदस्त मुसळधार पावसाची शक्यता आहे तर भोकर हिमायतनगर उमरखेड या ठिकाणी मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि हिंगोलीमध्ये हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा पुसत तसं या ठिकाणी बघू शकता सापतगाव अणधाव या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसांमध्ये आसपासच्या लगतच्या सर्वच परिसरामध्ये आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करा चला भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र